आपलं कसं तसं आहे तसं। त्यांनी मला हाणलंय काय थांबा, त्याच्याकडे बघतोच आता पोरच बोलावत केला का नाही तर परत यायचं ना। थांबा तर त्याच्याकडे बघतोच जरा। हे घराचं काम लागलं पण गोटे काय त्याचा फोन बिन चालता का नाही तुझा? नाही रा का? हा काय तर ए पोरा इकडे ये। ती गायबान दिसलं का? कोण गायबान? ती गोटे काय सांगा तुम्हाला काय झालं? सुनील दादा नाही वे? हा हा गोटे मामाला ले मारलं का? पुरीचं मॅटर होता। होय पुरीचा? हा कुठल्या काय माहिती कुठली पोरगी होती? तुला कोण म्हणलं? आम्ही गेलो तिकडे पाहायला। कुठ? तिकडे हिरो। हा मग तिथं बोलावलं सुनील दादाने तिथे खाली आणि गुट मामा ले मारलं। होय कशी नाही हाताने? कुठे आता काय माहिती कुठं आहे ले मारलं पण। लोक 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 अवघडच विषय झाला की ते दिवशी सांगत होता ती आहे का? होय रे कुठल्या विषय मारले काय झालं नक्की? त्या दिवशी नाही ते कामावर गेले तेव्हा सांगत होत कामावर पेन दिलं काय केलं कुठं काय कोणी बघितलं असं तर काही झालं त्याचा तपास। आता फोन बिन काय मारत तो फोन बिन केला नव्हतो त्याला बघबर फोन बिन लावून लागतोय का बघ आता मला नाही वाटत लागल म्हणून सुच्या पण सांगते का जाऊ दे आता काय बसू थोड्या वरती येस तर कळल की घरी घरी येत की कुठे जाते तेव्हा आत बसायचं का? हा बसू चला बस मी जातो जा थोड्या वेळाने माघारी ये माघारी बरं का पहिला आकाला कळल्यावर लईच राडा होईल बरं का? आका काय बोंबल ती काय कुठं गेली पण त्याने बी काय म्हणू नाही कोणाला सांगते हे काय गाडे खरं नाही त्याची पोळलेला काल दुखायला लागलं काय खरं नाही भरावलं सगळं काय 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 तर कोण आहे का नाही तर म्हणायचे बाबा काय कोणाला काय लावतो भलताच लपडा होईल बाबा काय गोटम कुठं गेलता तू? कुठं नाही पाहू आहे काय ग पाहून आलाय तरी परत डोकत होतो याने अगदी येत नाही तिथं घसरलो त्याच्या किती वाढू पुरी कशाला आलते तुझ्याकडे सकाळी? कोण पुरी? अनुजा कशाला आलती? अनुजा कुठली त्या अनुजी होती काय म्हणली? गोटम कुठे काय काय काम असेल मला काय माहिती? आता तुझ्याकडे आलती तुलाच माहित नाही तूच म्हणतोय कशाला आलती मला काय माहिती मला इकडे काय काम नव्हतं तिलेच राहू लागलं। सुन्या कशाला आलता परत? सुन्या होई सुन्या आलता काय म्हणला? काय म्हणला पाहुणं कुठे गेलाय म्हणला? पाहुणं कुठे गेलाय म्हणला? काय काम होतं तुझ्याकडं? हा त्याचं काय काम मला तर काय माहिती आता इथं राहू लागल काय काम तुला त्याला सांगितलं होतं घरी पवाय गेलाय तू म्हणून तुला भेटाय नाही व्हायला ती घरी नाही आला तुझी गाठ नाही पडली नाही अरे मास तुलाच बोलवा येत ती मला काय कळा नाही अजिबात जीन ती म्हणताय गोट्या कुठे गेला पाहुणं कुठे गेलं काय काम असं तुझ्याकडं? असेल काय काम मग आता मी विचारतो की काय काम पर भेटल्यावर सांगतो की विचारतो कायला का तू अशी कशी करते मला? अरे पण सकाळी तू कधी पवायला गेला हिरीवर तू आलाय किती उशीर टायमिंगचं काय गांभीर्य आहे का नाही तू गेलता किती वाजता आलाय किती वाजता तो ती पोर आल्या तर घरात बघ कशाला आल्या तर अवघड आहे तुझं कुठली पोर आईला पोरत सुन्याने पोर हाणा आली का काय अकाल हे काय लिहतं बाबा पालताच राडा होईल बाबा द्यावा कायला का असं नको काय करू कोण आले तिथ पोरं बघतो थांबा त्या भंग पडतो आधी कोण आले बघतो
कोण आले काय झालं कुठे आहे ती आला करपटीला कव आलाय काय लय वेळ झालं उशीर बघ कुठे गेलता इतक्या वेळ गेलतो इथंच हा गेलतो रे इथं पवाय 3 तास झाले थांबलोय आम्ही काय झालं मॅटर बाबा काय झालं ते पोरग सांगत होत मारलंय तुला काय झालं कुठलं पोरग मी अजून पोहूनच येतोय का अरे पवाय गेल्यावरच मारलंय वाटतं तिकडे कोणी मारले सांग की तुम्हाला कोण म्हणलं ठीक आहे ते पोरग सांगत होत बारक कोण म्हणलं काय म्हणलं तू टोल वटोली करण्यापेक्षा सांग काय झालं पण मी पवायला येतोय तर तुम्हाला कळलं कसं अरे ती कळायचा विषय सोड पण तुला मारलंय कोणी काय मॅटर केला तू नक्की टोलवटोली करू नको आधी सांग पटकीने काय झाला विषय विषय म्हणजे ते मला हाणा मारलं ना म्हणलं का काय झालंय काय तू काय ते दिसचा मॅटर तुम्हाला म्हणलेलं होय तुम्हाला नाही माहिती पण ह्या दोघांना तू कुठं काय केलं होतं तू बोलला नव्हता काय नव्हता मारायचा काय संबंध आहे त्याचा हो काय म्हणणार नाही तू हा कोणाला दाजी अरे आम्ही कशाला सांगतोय आम्हाला सांग की पण काय झालंय काय नक्की झालंय म्हणजे तिकडे त्यांनी ते दिवशी बोलावलं हा आणि ते हाणलं ना मला म्हणजे ते दिवशी तुम्हाला सांगितलं मी सगळं विचारता मॅटर आता त्यांनी बोलावं मी गेलतो हिरिव आककडे गेलता वाटत आणि तिथं आला ना आमक तुमकन असं मला दुसऱ्याला धरलं त्यांनी होय पाडलं चोरात लागलं मला तू काय म्हणणार नाही जरा नाही काय म्हणलं मी कशाला काय म्हणणार मग मला दोष त्यो हानस तर तू काय करता मी एकटा काय करणार ते तसलं मी काय करणार काय रस्त्यानं कराय तसलं नसेल दिसलं पण मी काय करू मी काय म्हणू शकतो मी नाही काय म्हणलो काय करा इथं पाहुणे रवळ्याच्यात या आणि मार खाऊन घरी जावा काय सबका व्हायचं काय सब कोण विषय नाही पुरीचा मॅटर आहे वातावरण चिघळल तू नका शिकू पुरीचा मॅटर आहे मग काय झालं मग काय करतो मारतो का त्याला जाऊन मग काय करायचं त्याला मारला अरे मॅटर मोठा होईल झाला तर एकदा पण काय केलंय त्यांनी एवढं काय झालं गचांडलंय ना फक्त मारलं तर बरोबर आहे वातावरण मी काय म्हणतोय जाऊन दे विषय सोडून दे कुणाला काय म्हणू झालं गेलं हे तर सोडून देऊ सोडून नको कोणाच्याच नादे लागाय तुला हाणला त्यांनी तुला तडकावला तरी तू बसलाय जाऊन दे देशी सोडून नको होय विषय काय म्हणायचं कार्यक्रम केलाच पाहिजे काय ही काय आपण इथं आलोय म्हणजे काय आपण त्यांच्या काय दारात पडलोय काय हाणायचं म्हणजे सोपं काय नको तिला डेंजर नको काय करायचं तू काय केलं डेंजर म्हणजे आहे मला माहिती पटेल तुमची बी ताकद शांत राहा शांत राहा शांत राहा तू नका टेन्शन घेऊ मिटवतो मी हा त्याला सांग सांगतो मी सांगतो मी पाटीलला सांगतो माझं काय नाही ते काय म्हणतो ते पाटील जरा डोक्याला जरा तापाट आहे पटला नीट सांग मी काय म्हणतोय असं काय विषय नाही मोठा म्हणजे छोटा इथली जिरल मला वाटतंय असं काय नाही मॅटर मिटवायचं उपयोग नाही तू नका टेन्शन मी नाही कोणाला काय म्हणत फक्त त्याला पटला तेवढं सांग नीट सांग नो टेन्शन काय नको आपण त्याला परत मग नेऊ तिकडं हो हो टेन्शन आलंय ना आता नाही टेन्शन तुला माहित आहे ना तू बघितलंय का मी बघितलं नाही पण अगं तो सांगत होता ना मुलगा त्याच्यावरनं मग मी तुला सांगायला आले किती लागले काय माहिती बाय तुला बी नाही नाही माहिती ना नाही ना माहिती म्हणलं चला बघ पण आता काकी घरी असल्यावर काय करायचं विचारू की काकीला मी नाही ना विचारू शकत काकीला जाऊ दे मी विचारते तू विचार एवढी बार असू दे आता विचारते विचारते विचार काकीला मग तुझी विचार बरं का ग काकीला मी कसं विचारू काकीन देखता त्याच्यामुळे तुझी विचार काकीला बरं विचारते मी आता विचार एवढी काकी घरी असल्या तर काकी ओ काकी आवडलं का तुमचं काम काय नाही तुमच्याकडेच काम होत काय म्हणते बोल की कपडे गणेशचा मामा आलं का कुठे गेलाय गणेशचा मामा आलाय की येऊन गेला ना घरी पोवायला गेलता सकाळी का टेन्शन मध्ये होता काय ते नाही
उचलू आल्यावर पाहून आल्यावर एकदम गेला का आता नाहीयेस ना म्हणजे घरी नाही कुठं काय सांगून गेलाय का कुठं काय गेलाय काय अगं नाही गेला सांगून कामावर गेलाय तू मला कसं सांगून जायना तर कामावर रोज जातो म्हणल्यावरती का काय झालं काय नाही तेच जरा त्यांच्याकडेच काम होतं थोडस नाही माझं नाही कोणाचं काम होतं तिथंच होतं काहीतरी काम माझंच होतं जाऊ द्या ते आल्यावर येतो आम्ही परत मग येईन परत मग जाऊ द्या सांगा की त्याच्याकडे काय काम होतं काय नाही जाऊ द्या राहू द्या चल ग अभ्यास झाला का नाही सकाळी एवढं चाललं की अभ्यास 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 झाला का झाला हे वैशाली कधी आली ए अगं मी 4-5 दिवस झाले की आले कॉलेजला गेलती हा चालूच आहे जाणं पेपर चालू आहेत ना तुझी शाळा काय म्हणते बरी का हो बरी आहे मग अशी 5 वाजता आली शाळेतून बर चांगले अरे काय म्हणते अजून काय नाही आलते चालले आहेत तिकडे काकींच्या घरी सावनूच काय चाललंय काही नाही जाते का स्कूलला तू हा काही एवढी वैतागली काय नाही अगं असंच काय झालं अगं ते सावनून तुला माहितीये का ते गोट्या ते सकाळचं त्याला सुनेनेले मारले ओयो आता काय बरं झालं की ते मार खाण्यासारखं नाही मला पण नाही माहिती अजून मी पण नाही बघितलं सकाळीला विचारत होता माझ्याबद्दल कोणी कधी आली कुणाची कोण आहे काय सगळं पार काय करायचं त्याला तसंच आहे ते बावळाटे येडायले पोरींच्याच माग असत खायलाच पाहिजे मार म्हणते म्हणूनच म्हणते ना मारच काय पाहिजे होता येड्याचा बाजार आहे नसतं बरं झालं मार खाल्ला तेच बघायला चालले होते आहे का काय घरी म्हणलं बघून हो किती मारले बरं झालं त्याला मारलं तरी म्हणलं तुझा असं चेहरा काय एवढा असं चिडलेला दिसत होता म्हणलं काय माहिती काय झालं मग आता जाणार का तिकडे हा बघाय चालले होते चल का तू पण येते चल मजा चल जाऊया चल चल पटायचं पण मनीष काकडे म्हणून का मारले कशाला दाखवायचे आपल्याला फक्त असंच जायचं फिरायला आपण फिरायला जाऊ शकतो बघायचं ते आहे का पण पण ते वाटतच होतं बरं का सकाळी हिला विचारत होतो कोण येतील कशाला आली कधी आली कुणाची कोण तशी येडे आमचं पण घरी येतं शाळेच्या पा आम्ही शाळेच्या पाठीमागे येतो हा ना हा बोलणार का ग सांग का लईत असते तुला तर कुठंच लागलं नाही मला तर कळलं तुला लय हानले कसं वाटतं मार खाऊन मार खाऊन तर दिवस बी मावायला नाही तर तुम्ही तुम्हाला कोण म्हणलं काय कोण काय म्हणलं आम्हाला कळलं की अनुज आलती सांगायला आम्हाला तर पोराला हानले म्हणून काय आणील पण कळलं का हो ती चालती सांगाय मला सगळ्यांना कळलं अख्ख्या अरे मारले म्हणजे असं काय मारले आमचं दरदर त्याला रगाडलाय माहिती काय बघायला ते गेलं पळून मी त्याला लय हाणला तुम्हाला नाही माहिती लोकांडाचं काम करत हात काय दणकट येते कसं लागलंय ते पाहुणे बांधलं कळलं का हो आम्हाला आताच कळालं आम्हाला कळलं की मार खाल्लेला म्हणून तर आम्ही आलो बघायला कसं वाटतंय मग मार खाऊन काय मी मारलं ऍडमिट लागलं काय तुम्हाला सुन्या पुढं झाला गाडा धंदा मी मारलं सुन्याला का त्याने मला मारलं उलट बोलू की सुन्याला विचारू की कोणी कोण बरं जाऊन दे ही विषय जाऊन दे काही बेसून दे कुठं काय कुणाला करू नका तुम्ही शांत राहा कुठं म्हणजे कशाला तुम्ही कुणाला काय आता ही काय गरे खरं नाही देवा गणपती बाप्पा नाही आम्ही कुणाकडे गेलोच नाही आम्ही डायरेक्टली तुम्हाला विचारायला आलो कसं लागलं किती लागलं नाही पण काय गरज म्हणजे काय नाही विषय थोडा नाजूक आहे तुम्हाला नाही आता माहिती असं काही नव्हतं फक्त विषय म्हणजे थोडा किरकोळ होता मग उलट त्याला दखाललं त्यालाच लई लागले उलट खरं का मग काय कोणाला सांगू नका फक्त कसं होतं नाही तर वस्तीवली मला परत हानतेली त्याला हाणलं म्हणून असं होऊ नये
काय बर बर तुम्हाला कोणी आणून सांगितलं का आम्हाला वाटलं लय लागलं असेल पण कायच नाही छक्की कुठे छक्की काय दिसली नाही छक्कीची कशाला चौकशी अजून मार खाऊन आलं तरी का म्हणून हाणलं होतं तिच्या मुळे तर मार खाल्लं नाही हे दुसरंच मॅटर आहे छक्कीचं काय संबंध कसलं मॅटर गणपती बाप्पा काय बाबा खरं नाही मी यायच्या आधी पोरांना बी कळलं म्हणजे मी सांगायच्या आधीच सगळ्याला कळतंय बाबा काय खरं नाही बाबा बिवधिंग ते पोरांनाच सांगितलेलं असतं बारकेने लका लकाला पटांगण केलं का काय कुठं कुठं सांगितलंय काय अजून कलंदाजील काय लिहत लईच राडवून बाबा देवा गणपती बाप्पा काय खरं नाही इकडे बघू आता काय बाबा खरं नाही बघू आता सकाळ कळेल नेमकं काय काय राडा झालं आहे का एवढ्यांनाच कळेल मग आपलं ग बस बघू सका या ठिकाणी आम्ही रविदादा शिंदे यांचा सत्कार यासाठी करण्यासाठी आलो आहे की त्यांनी मिळवलेली कमी दिवसात जास्त लोकप्रियता आणि त्यांचा हा सर्व रसिकांना आणि प्रेक्षकांना भावलेला स्वभाव त्यांचं कसं आहे आपलं कसं जसं आहे तसंच आहेत त्यांचा स्वभाव एवढा भावला आणि वाटलं की रविदादांचा आज सत्कार करावा त्यामुळं आज मी या ठिकाणी आलो आहे त्यांचा खरंच अभिमान वाटतो मला की इंदापूर तालुक्यातून असा एक युवक तयार होतो आहे की त्याची कीर्ती ही महाराष्ट्राच्या पलीकडे पण गेलेली आहे आज खरंच गर्वाची गोष्ट आहे रविदादा एवढ्या तुम्हाला लोकांनी प्रेम केलं एवढी लोक सहज कुणावर प्रेम करत नाही ती पण तुमच्यावर तेवढं प्रेम केलं ही तुमचं लय मोठं भाग्य आहे आम्ही रोज राजकारणात आहे तरी लोक प्रेम काय करत नाही ती पण तुम्ही जी तुमच्या कलेतून दाखवताय ना ती तुमच्यावर प्रेम आहे ना ते खरं प्रेम आहे लोकांचं असं काही फसवणुकीचं नाही किंवा कुठलं भावनिक प्रेम नाही हे तुमच्यावर असलेलं रिअल प्रेम आहे आणि ह्या वेबसिरीजला माझ्याकडून खूप शुभेच्छा देतो पण इथून पुढच्या काळात तुमची ही वेबसिरीज गगन भरारी घेऊ एवढीच खंडोबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना टीमला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं मित्र रविराज बाहे तर ह्यांनी माझा आज येऊन इथं सत्कार काढला आमची सगळी टीम शूटिंग चालू होती आमची आणि त्यांनी व्यात वेळ काढून हिथं आलं आणि हिथं आमची पाहिली शूटिंग आमची धडपड कशी आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी म्हणजे सहकार्य बी केलं आपल्याला आणि असं सहकार्य ह्यांचं हिथून पुढे बी राहावं आणि पूर्ण टीमला मनापासून त्यांनी आभार म्हणजे अभिनंदन केलं आणि वेबसिरीज आमची संपूर्ण बघतात मित्रांनो तर आपली ही वेबसिरीज संपूर्ण एकच पर्व 2 वर्ष चालणार आहे तर काय नाही अशाच पद्धतीने तुम्हीही सगळेजण मिळून सपोर्ट करा आम्हाला म्हणजे लाईक करा आणि काही चुकत असलं तर नक्कीच कमेंट टाका आणि राहून द्या तुमचा आशीर्वाद राहून द्या आपलं कसं जसं आहे तसं धन्यवाद